कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणेच जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली होती. कोल्हापुरातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत सध्या वाढ होतीये. त्यातच कोल्हापूरची पंचगंगा नदी देखील इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासन देखील सतर्क असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील अनेक बंधारे देखील पाण्याखाली गेले असून सध्या अनेक मार्ग बंद आहेत. परिणामी पर्यायी मार्गांचा वापर नागरिकांना करावा लागतोय. मात्र संभाव्य पूर परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलंय. गेल्या 3 दिवसाच्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. सद्यस्थितीला पंचगंगा नदी ही इशारा पातळीकडे सरकताना आपल्याला दिसती आहे. सद्यस्थितीची पातळी ही 37 फूट झालेली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 आणि धोका पातळी 43 फूट आहे. असं जरी असलं तरी सद्यस्थितीला जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी या पाण्यामुळं प्रॉब्लेम नाही आहेत. तरीही खबरदारीचा एक उपाय म्हणून काल जिल्हाधिकारी महोदयांनी काल दुपारी जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणा, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती महसूल विभाग, पोलीस विभाग, जलसंधारण विभाग, त्याचबरोबर बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, महानगरपालिका या सर्वांचा आढावा घेतलेला आहे. जर संभाव्य स्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस जिल्हा प्रशासनानं कोणकोणती तयारी केली, निवाऱ्याची व्यवस्था कशी आहे, स्थलांतराचं नियोजन काय आहे, निवाऱ्याच्या ठिकाणची स्वच्छता, पिण्याचं पाणी, खाण्याची व्यवस्था काय करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीच्या सर्व बाबींचा आढावा काल जिल्हाधिकारी महोदयांनी घेतलेला. दरम्यान नागरिकांना बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणाला संपर्क करायचा असा प्रश्न पडतो. अशा वेळी नागरिकांनी न घाबरता जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला संपर्क करण्याचे देखील संकपाळ यांनी सांगितलंय. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 24 तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित आहे. या कक्षाचं काम 24 तास चालतं. 3 पाळ्यांमध्ये इथं कर्मचारी काम करतात. या ठिकाणी 1077 हा आपला टोल फ्री क्रमांक आहे. जर आपल्या आजूबाजूला जिल्ह्यात कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होती असं वाटलं तर 1077 या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता, घडलेल्या घटनेची माहितीही देऊ शकता आणि जर आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या बाह्य मदतीची आवश्यकता असेल तर अशीही मागणी तुम्ही जिल्हा नियंत्रण कक्षाकडे नोंदवू शकता. दरम्यान सततच्या पावसामुळे वाढणाऱ्या नदीच्या आणि राधानगरी धरणाच्या पाणी पातळीकडे जिल्हाभरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या कोल्हापुरातील राधानगरी धरण देखील साधारण 80% भरले असून धरणातून भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर पुढे अलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये किंचित समाधान देखील पाहायला मिळत आहे. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.